राम राम मंडळी खादाड खेड्यामध्ये स्वागत। मी अमोघ वैद्य आलो एका भन्नाट ठिकाणी। मंडळी मला ना भेळ खायला खूप आवडते आणि भेळेचे प्रकार वेगवेगळे प्रकार असतील तर आ हा 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 तर मी आज आलोय पुण्यातल्या लक्ष्मी रोड आणि कुमटेकर रोड यांना जोडणाऱ्या मधल्या गल्लीमध्ये एक चनाजोर गरमचा ठेला लागतो तर त्या काकांकडे। खूप जुनं मी लहानपणापासून तिथं खातो। आई शपथ दे लागतं आणि मला चनाजोर गरम खूप आवडतो। मी फार बोलत नाही, लगेच तिकडे जातो। चला प्रकार तर मंडळी आपली चनाजोर गरमची भेळ आलेली आहे ऑर्डरी। लहानपणाची आठवण देते हो, असं भारी वाटतं ना। चमचा हा चमचा असतो, पहिला घास मी खातोय। खूप भारी वाटलं। काही काही पदार्थ असे असतात ना की ते असेच खावे आणि ते सगळ्या पदार्थांच्या तोंडात मारतात, त्यातला हा पदार्थ आहे। इतकं भारी पदार्थ मी न सांगता त्यांनी मला जास्त पापड्या दिलेल्या आहेत, तिथंच ते भारी आहेत माहिती आहे। दुसरा पण दिला त्यांना, मला त्यांना वाटलं माझ्याबरोबर कोणीतरी आहे बुवा, पण सत्य परिस्थिती काय त्यांना माहिती नाही। असू द्या, एकटाच खातो मी। इतकं भारी लागतंय म्हणजे आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये, त्यात हा लक्ष्मी रोडच्या मध्ये आहे। ह्याच्यात थोड्या वेळ थांबा, थोडंसं खा, पोट भरेल, मन भरेल आणि मग तुमच्या पुढच्या कामाला जा। असातला प्रकार अनेक ठिकाणी मी फक्त याची या पापड्यांची, या पापड्यांना काय म्हणतात नक्की मला माहिती नाही, आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही। तर या पापड्यांचीच भेळ केली जाते, म्हणजे चनाजोर गरम फक्त या पापड्यांचं होतं, मुरमुरा नाही टाकत। त्यांना सांगूयात ते परत बनवून देतील। खरं सांगू मी जेवलोय, पोट भरून जेवलोय, पण यार इतना तो बनता यार एवढ्या आवडत्या पदार्थासाठी। अंकल चनाजोर गरम आलेलं आहे, पण यावेळेस त्यांनी मला एकच चमचा दिला। बहुतेक ऐकलं असावं, सिंगल असण्याचे फायदे तोटे काही म्हणा, खातो आता। त्या मसाल्यांवरची जसा लिंबू पिळला आहे ना, वा
यार मला असे स्ट्रीट फूड खूप आवडतात, खूप आवडतात. ह्या पापड्या, त्यानंतर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि ते तीन मसाले, म्हणजे मसाले नाही, तिखट मीठ आणि चाट मसाला. ह्या फक्त एवढ्याच गोष्टींचा हा पदार्थ आहे, इतका चविष्ट आहे. क्या वाद आहे. ते मला सांगत होते काका की ह्या ज्या पापड्या तयार करतात ह्या चण्याला कुठून त्याच्या पापड्या केल्या जातात, पण नाव नाही माहिती म्हणून मी म्हटलं तुम्ही कमेंटमध्ये मला नाव सांगा. वा मस्त आहे. संपलं राव, अजून एक घ्यावं का विचार करतो. वा दोन्ही भेळ खाऊन झाल्या. मी लहानपणापासून जी टेस्ट मला लागायची तीच टेस्ट लागली, मन तृप्त झालं. आपली युनिक स्पेशालिटी म्हणजे मला वाटतं त्याचा चाट मसाला आहे ना तो वेगळा आहे. म्हणजे फार सांगते, मी घरी करण्याचा प्रयत्न केला होता पण नाही जमलं. यांना जसं जमतं ना कोणाला जमत नाही. मी त्यांच्याकडनंही मागून घेतली कारण तेवढंच मला भारी. तो असे कुठले भारी भारी पदार्थ आहे हे तुम्हाला माहिती आहे ते आम्हाला सांगा, कुठं सांगणार कमेंट बॉक्समध्ये. आणि मला ना असे भारी भारी स्ट्रीट फूडले आवडतात, त्यामुळे ते पदार्थ सांगा. तुम्हाला माहिती आहे आम्ही काजाडकिडे खाण्यासाठी वेडे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. भेटूया पुढच्या भागामध्ये. चला, यू ही चल ना, चल रा.